आणि पूर्ण ब्लॉग आवडतात ना, मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आपण सुरू करूया व्हिडिओला. तोंड लावणीसाठी एक नंबर असा तिखट गोड आंबट असा मस्त लोणचं करणार आहोत. लोणचं म्हणा तुम्ही ह्याला, मेथांबा म्हणा, काही म्हणू शकता. तर आपण ह्याचे करून घेऊया आता फोडी. तर बघूया आपण रेसिपी. बघा इतके झाल्यात फोडी. तीन कैऱ्या मी घेतले, तीन कैऱ्याचे इतक्या फोडी झाल्यात. बघा का मस्त एवढे फोडी झाल्यात. हे जास्त काय आंबट नाही आंबा, मस्त आहे एकदम छान. तर असं गोडसर चवीचं दिसला आंबा. तुम्हाला आई ह्याचा मेथांबा करून दाखवणार आहे आता. मस्त पैकी इथं कढई तापलेली आहे. बघा इथं तेल तापलेलं आहे. बघा जिरा आणि राई टाकून घेतली आहे. हे आता आमच्या पद्धतीचं मेथांबा. बघा तुम्ही, काही भाग बदलला की आपली प्रथा बदलते, तसे तशा पद्धतीनं आहे. बघा हे मेथी आहे का, इतके मेथ्या घेतली आहे. मेथ्या खाणं खूप चांगलं आणि आमच्या जेवणात पण भरपूर वेळेस तुम्ही बघितलं असेल मेथ्या राहतात. तसं हे बघा असं मेथ्या टाकून घ्यायचं. मस्त तळतात मेथ्या. बघा किती छान ते छान असं लाही झाल्यासारखं फुगल्यासारखं झाले की छान होतात मेथ्या. बघा असं अशा प्रकारे जिरा मस्त भाजले. आता टाकायच्या ह्याच्यात फोडी. ह्या बघा कैरीच्या फोडी. आता छान ह्याला शिजू द्यायचं, छान भाजून घ्यायचं तेलामध्ये, खूप छान परतून घ्यायचं ह्या फोड्यांना. गावाकडे हे लोणचं असं भाजी खाल्ल्यासारखं खातात. जर आंबट कैरी असली तर एक दोन फोडी खातात, पण जास्त असं सप्पक असलं आंबा ना कितीही असं भाजी खाल्ल्यासारखं खातात. अशा प्रकारे करतात भरपूर. तुम्ही बघा खूप छान होतं हे असं हे थांबा. हे बघा मीठ टाकून झालं, हे एवढ्याला एक चमचा भरपूर झालं. आणि हळद टाकून घ्यायचं. आपण कसं बी असं बी तसं बी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत, वरी ठेवलं तर बी काही होईना, लवकरच संपून जाते. हे खूप सुंदर कलर आले. आणि हे बघा थोडंसं गुळ, म्हणजे आंबट चवीचं राहते तर आपल्या शरीराला पित वाढू नये म्हणून ते थोडंसं गुळ टाकायचं. म्हणजे जास्त नाही, तुम्हाला जास्त गुळ आवडत असेल तर जास्त टाका गुळ. आम्ही थोडंसं टाकलं गुळ. आता मस्त भाजून द्यायचं त्याला मीठ गुळ. त्यानं पाणी सुटतं म्हणून टाकून घ्यायचं मीठ आणि गुळ. आपलं आपण पाणी सुटायला लागलं. बघा आता फोडी मस्त झाकून ठेवायचे. आणि कलर किती सुंदर आले बघा या आंब्याला, का बघू शकता तुम्ही. आता बघा इथं तुम्ही लाल मिरची पावडर टाकून घेत आहे. आई एक चमच टाकली आहे. वरी अर्धं लागेल काय की म्हणते, टाकल लगीला कळतंय. दीड चमचा मिरची पावडर टाकली आहे बघा आईने. बघा अशा प्रकारे खूप छान होतं. हे लोणचंच एक प्रकारचं आहे, पण मी येथे शरीराला चांगलं राहते म्हणून मी थांबा अशा प्रकारचं करतात गावाकडं. आता बघा हे अशा प्रकारचं मस्त ह्याला शिजू द्यायचं. आपण मऊ झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कशा प्रकारचं झालंय ते. बघा किती सुंदर कलर आले बघा हे का, असं मस्त पैकी का असं शिजवून घ्यायचं. मग छान लोणचं होतंय. लोणचंच आहे हे एक प्रकारचं, म्हणजे छान मस्त लागते जेवणाला तोंडी लावायला. ते घालू वाटलं तर भरपूर तेल घाला. ते आम्हाला जास्त तेलाचं नाही म्हणून जमत नाही म्हणून आम्ही कमीच तेल टाकलो. बघा किती मस्त झाले, मऊ झाले का बघते आई. थांबा आता हे मस्त शिजले का बघून तुम्हाला दाखवते. शिजले का दाखवते आई तुम्हाला. आईच्या अंगठ्यानं येईल ना त्यामुळे जरा समजून घ्या. बघा का किती मस्त शिजलं आहे का, बघितलो का हेव का किती मस्त फोडी शिजून गेले. झालं हे आंबा आहे, खूप लवकर शिजून जाते. झालं बघा आता शिजून गेलं आहे. झालं आपण ह्याला शिजलेला आहे. आता आपण कशातही थोडं थंड झाल्याचं. बघा आता शिजलेला आहे. आपण मग कशातही थंड झाल्याच्या नंतर भरून ठेवायचं जेवते वेळेस तोंड लावणीसाठी म्हणून देता येते. खूप छान लागते असं करून. बघा खूप छान लागते. तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. नवीन ताई दादा असतील तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.